केंद्र सरकारने 16 राज्यांसह 3 केंद्रशासित प्रदेशांना जीएसटी भरपाईचा दुसरा हप्ता दिला. राज्यांच्या खात्यात आज दुसरे 6000 कोटी जमा झाले. केंद्र सरकार दर आठवड्याला 6000 कोटींचा जीएसटी भरपाईचा हप्ता राज्यांना देणार आहे. या राज्यांनी केंद्राच्या जीएसटी परताव्यासंदर्भातील स्पेशल बोरोइंग विंडो या योजनेचा पर्याय स्वीकारल्यानंतर केंद्राने आतापर्यंत राज्यांना 12000 कोटींची भरपाई दिली आहे. राजस्थानमध्ये प्रदूषण नियंत्रणासाठी राज्य सरकारने दिवाळीत फटाके फोडण्यावर निर्बंध लादलेत, मात्र त्यामुळे फटाका कारखानदार आणि कारागिरांनी नाराजी व्यक्त केली आहे. आधीच कोरोना आणि लॉकडाऊनचा व्यवसायाला जबर आर्थिक फटका बसलेला असताना आता सणासुदीतही फटाके फोडण्यावर निर्बंध आल्यानं कमाईची ही संधी देखील गमवावी लागणार अशी खंत हे कारागीर बोलून दाखवत आहेत. फ्रान्सवरून राफेल विमानांचा दुसरा जत्था या आठवड्यात 4 नोव्हेंबरला अंबालाला पोहोचण्याची शक्यता आहे. 3 राफेल विमानं कुठेही न थांबता भारतात दाखल होणार आहेत. त्यांच्यासह फ्रेंच वायुदलाचं फायटर प्लेन आणि मिड एअर रिफ्युलर देखील असणार आहे. ही 3 राफेल दाखल झाल्यानंतर भारतीय वायुदलातील राफेलची संख्या 8 होणार आहे. याआधी दाखल झालेली 5 राफेल अंबाला एअरबेसवर सेवेत तैनात आहेत. हरियाणातील फरीदाबाद जिल्ह्यातील वल्लभगडमध्ये निकिता तोमर या विद्यार्थिनीच्या हत्या प्रकरणात रविवारी भरलेल्या एका महापंचायतीनंतर जनतेचा आक्रोश बाहेर पडला. आरोपींना फाशी देण्याची मागणी करत आंदोलक रस्त्यावर उतरले आणि त्यामुळे अचानक एकच गोंधळ निर्माण झाला. दरम्यान झी मीडियाच्या मोहिमेचा यावर चांगला परिणाम दिसला. लव जिहादच्या विरोधात कायदा आणण्याचा विचार आहे अशी माहिती हरियाणाचे गृहमंत्री अनिल विज यांनी दिली आहे. राजस्थानमध्ये पुन्हा एकदा गुर्जर आंदोलनाला सुरुवात झाली. रविवारी आंदोलनकर्त्यांनी दिल्ली मुंबई रेल्वे ट्रॅक बंद केला. गुर्जर आंदोलनामुळे दिल्ली मुंबईच्या अनेक गाड्या वळवण्यात आल्या. काझीरंगा नॅशनल पार्क या वर्ल्ड हेरिटेज पार्कमध्ये पुन्हा एकदा हत्ती सफारीला सुरुवात झाली आहे, त्यामुळे वन्यजीव प्रेमींनी आनंद व्यक्त केला आहे. कोरोनामुळे ही सफारी 7 महिने बंद ठेवण्यात आली होती. सध्या केवळ 37 पर्यटकांनाच एकावेळी प्रवेश दिला जातोय. या सफारीची सुरुवात माहुतांनी एक विशेष विधी करून केली. पुजाऱ्यांनी हत्तीच्या कपाळी गंध लावून याची सुरुवात केली. रशियात कॅलिनग्राडमध्ये काही उत्साही स्विमर्सनी हिवाळी खेळांना सुरुवात केली आहे. दरवर्षी नोव्हेंबरमध्ये रशियामध्ये हिवाळी खेळांना सुरुवात होते तेव्हा जगभरातील खेळाडू दाखल होत असतात, मात्र यंदा कोरोनामुळे देशांच्या सीमा बंद असल्यानं काही स्थानिक तसंच मॉस्कोतील खेळाडूंनी शेंटक्लिज लेकमध्ये या जलतरण स्पर्धांना सुरुवात केली. अफगाणिस्तानातील काबूल विद्यापीठात काही बंदूकधाऱ्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार केला आहे. यात 6 जण जखमी झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. यात एका प्राध्यापकाचा विद्यार्थ्याचाही समावेश आहे. हा गोळीबार अजूनही सुरू असल्याचं समजतंय. या हल्ल्याची जबाबदारी मात्र अद्याप कोणी स्वीकारलेली नाही. तालिबाननं या हल्ल्याची जबाबदारी नाकारली. दरम्यान या गोळीबारामुळे अनेक जण विद्यापीठात अडकल्याची भीती व्यक्त केली जाते. हॉलिवूड स्टार जॉनी डेप हा ब्रिटनच्या न्यायालयात एक कायदेशीर लढा हल्ला. एका टॅब्लॉइड विरोधात हा लढा होता. या ब्रिटिश टॅब्लॉइडनं जॉनी डेप हा पत्नीला अर्थात अंबर हर्डला मारहाण करत असल्याचा दावा केला होता. या प्रकरणाची सुनावणी करताना हा आरोप काही अंशी खरा असल्याचं मत हायकोर्टानं नोंदवलंय. या टॅब्लॉइड विरोधात डेपनं अमेरिकेतही अब्रू नुकसानीचा दावा ठोकला. दरम्यान ब्रिटिश हायकोर्टाच्या निर्णयाचा डेपच्या करिअरलाही धक्का बसू शकतो. कॅनडा इथं तलवारीनं वार केल्यामुळे 2 जण ठार तर 5 जण जखमी झाल्याची माहिती आहे. क्वेबेक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हा हल्ला वैयक्तिक हेतूनं केला होता. कोणत्याही दहशतवादी संघटनेचा याच्याशी संबंध नाही. रविवारी पहाटे मॉन्ट्रियल इथून पोलिसांनी एका 24 वर्षीय व्यक्तीला अटक देखील केली. नवी मुंबई मनपा आयुक्तांच्या बंगल्याबाहेरील कॉरिडोरला आग लागली होती. अग्निशमन दलाच्या 2 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. आयुक्तांचे कुटुंबीय देखील सुखरूप आहेत. मीटर बॉक्समध्ये शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचं बोललं जात आहे.